आम्ही इथे वेस्टला मार्केटमध्ये आलोय फुलं हार वगैरे घेण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवते की इथलं फुलांचं मार्केट कसं आहे. कल्याणचं कल्याणमधलं सर्वात मोठं मार्केट आहे. हां, सर्वात मोठं फुलांचं मार्केट. फुलांचं सगळं म्हणजे पूजेच्या वेळेला जे पण काही सामान लागतं नाही असं तर ते सगळं इथे मिळतं आणि होलसेल रेटमध्ये मिळतं. म्हणून मी तुम्हाला दाखवते. चला केले का ये केला केले का सत्यनारायण की पूजा के लिए चाहिए. हाँ तो शॉल से आता है. कैसा है वो तुलसी शुक्ल ऐसा है ना 15 दिन का ऐसा 15 तक का से आता है. ओके ऐसा अच्छा वाला बस जाने पानो एक 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 चढ़ावे लगते हैं. हाँ ये जोन मधे हो जाएगा आज. हाँ तीन लगे हाँ ये चांगले एक दो तीन हो गया. चलो कैसे तुलसी 20 रुपये 50 ला 3 देतील ते. हाँ. 50 झालं ते 50 झालं ये देतो. पानं घेतले किती घेतले पानं किती दिया 25 से ज्यादा दे. 26 दिया बेलाची पानं तीन तीन पानं वाले नाही बेला बेला दादा तीन तीन नहीं है वो उसमें देख लेते ना देख लेते ये ऐसा निकालो मां तेल वगैरह नहीं लगा थोड़े लगता तो निकल अभी इसमें से. अच्छा अच्छा आंब्याचे डाळे आंब्याचे डाळे घेऊन दे इथे ते आंब्याचे डाळे शंभरला तीन खूप महाग आहे शंभरला तीन नीट मोजा. हा पूर्ण असा हे नका जेव आमच्या मोठीच्या मोठी तसंच घ्या. हा चांगला मोजा व्यवस्थित थोडा मोठा 6 झाले आता एक सात. हा थोडा तरी रास्त का पण हा ना असं काय नाही पण छान आहे. कसली वेणी आहे गुलाची गुलछडी गुलछडी वासाची आपण अशी वापरतो तर तुला देव छान आहे. ही छान आहे मला मला तेच वाटतंय ना. बघ याच्यात तू चूज कर. चालेल ना असं वाईट आणि हे चालतं ना. हा दोन घ्यायचे आहेत ना ते मलाच एक लागते. हा आणि गजरा घेईन ना त्याच्यापेक्षा. आणि देवीला बस ना एवढंच ना. आपण तिथे लावूया ना गुलाब. हा 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 लावूया ना गुलाब लावा चांगले वाटतात चांगले मिळत आहे त्यावर. हा ना काही गुलाब कसं हे
गुलाब पकड़ा कसे आहेत? आणि त्या ते काय थोडेसेच लागतात, ते थोडेसेच लागतात घ्यायचे आपल्याला। अर्धा पाव पण नाही पाहिजे, एवढं जास्त होऊन जाते ना। 80 रुपये पाव आहेत ना, त्यांना बोला 30 रुपयाची 20 रुपयाची थोडी शीत लागणार। छान आहे ते मस्त म्हणून, ते पण छान आहे। दादा हार कसा आहे? हा वाला आणि हा वाला 5 रुपये कर ना। अरे घे रा दादा, किती कमी करशील? आता फुल मार्केट मधून आम्ही आलो, फुलं वगैरे घेऊन आलो। हार तिथे खूप होलसेल मध्ये पडतं, खूप स्वस्त पडतं। तर आता पूजेचं काय सामान आणायचं आहे ते घेऊन येतो। खूप धावपळ असते पूजेच्या वेळेला, तर चालतं थोडं एक दिवस थोडीशी मेहनत। आज गुरुवार पण होते, गुरुवारचा पण उपवास आहे, गुरुवारची पण पूजा होती, म्हणून माझा अवतार बघा कसा वाटतोय। सकाळी लवकर उठली होती, तर आता चला पूजेचं सामान घेऊन येतो, परत मग उद्याची परत तयारी करायची आहे सगळी। तर आणि समी जा ठीक आहे, ते चांगलं असेल ना काका? कधी कधी ना खराब माहित नाही मला, ते कसं आता नाही ते असते ना कठीण माहिती, त्याच्यामुळे ते थोडस हे होतं, बाकी काही नाही। आणि हे तुम्ही छोटंसं पॅकेट दिलं का ते होम पुड्याचे? दोन पॅकेट होम पुड्याचे हे बोलले ना तुम्ही, दहावाले का 20 वाले? ठीक आहे चालेल। अजून एवढं काय करायचं? झालं ते खूप मोठं ना, एवढं एवढं पॅकेट आहे ना, एवढं बंद झालं। ते जास्त घेतलं ना काका तर ते काय